हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत आलू भुजिया आलू भुजिया म्हटलं की ते सर्वांनाच आवडतं नक्की घरी ट्राय करून बघा खूपच झटपट होणारी रेसिपी आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया इथे मी दोन बटाटे उकडून घेतले आहे आता आपण ते किसणीने किसून घ्यायचे आहे इथे मी किसनीचा जो बारीक भाग असतो तो यूज केला आहे जेणेकरून बटाटा हा खूप जाड किसला जाऊ नये तुम्ही बघू शकता बटाटे आपले किसून रेडी आहे आता आपण ते छान मळून घेणार आहोत इथे मी दोन बटाटे घेतले आहेत त्यासाठी आपण वापरणार आहोत वाटी पाणी म्हणजे साधारणत सात ते आठ चमचे पाणी वापरायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे मी इथे तुम्हाला दोन प्रकारे भुजिया कशी बनवायची ते सांगणार आहे ही एक पद्धत आहे की तुम्ही हाताने बटाटा छान कुसकरून घ्यायचा मळून घ्यायचा जेणेकरून तो शेवेच्या साच्यामध्ये अडकणार नाही तुम्ही बघू शकता बटाटा आपला छान सॉफ्ट झाला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत काळी मिरी आणि लवंग ते मी बारीक पावडर करून घेतले आहे ते मी दहा ते बारा काळी मिरी आणि चार ते पाच लवंगा कुटून घेतल्या आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद बेसनपीठ बेसनपीठ हे आपल्या बटाट्याच्या मिश्रणावर अवलंबून आहे थोडं थोडं ॲड करत राहायचं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे सोयाबीनचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता त्याने सुद्धा खूप छान भुजिया रेडी होते आता आपण त्यामध्ये टाकलं आहे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल हे छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला लागेल तसं बेसन पीठ आपण यामध्ये ॲड करूया साधारणत इथे मी दोन बटाटे पाववाटी पाणी आणि दीड वाटी, वाटी बेसनपीठ यूज केलं आहे हे बॅटर तुम्ही जेवढं छान फेटाल तेवढी भुजी ही खुसखुशीत होते हे फेटून घेऊया तुम्ही बघू शकता इतपत घट्टसर बॅटर आपल्याला हवा आहे खूप पातळ नको खूप घट्टही नको घ एक वेळेस घट्ट झाला तरी चालेल पण पातळ झालेलं चालणार नाही आता आपण दुसरी पद्धत बघूया त्यापूर्वी आपण हे मिश्रण साच्यामध्ये टाकून घेऊया इथे मी बारीक शेवेचा साचा वापरला आहे बॅटर चाळणीमध्ये टाकून तुम्ही अशा प्रकारे आपण जसं पुरण बनवतो त्याप्रमाणे करून घेतलं तरी भुजिया ह्या खूप खुसखुशीत होतात आणि बटाट्याचे छोटे छोटे कापसुद्धा त्यामध्ये राहत नाही आता इथे आपण तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये छान शेव भुजिया तळून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही भुजिया बनवून बघा सेम मार्केटमध्ये जशी मिळते तशी त्याची चव असते आता आपण शेव दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपली शेव तळून रेडी आहे आता आपण त्यावर टाकणार आहोत अगदी भर लाल तिखट थोडंसंच टाकायचं आहे खूप जास्त टाकायची गरज नाही काळं मीठ आपण शेव बनवताना मीठ यूज केलं आहे म्हणून अगदी थोडंसं काळं मीठ आमचूर पावडर तीसुद्धा चिमुडभरच घ्यायची आहे आणि चाट मसाला तो सुद्धा आपण चिमुडभर टाकून भुरभरून घेऊया आणि मसाला आपण छान मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स झाल्यानंतर आपली आलू भुजिया रेडी होईल नक्की घरी ट्राय करून बघा खूपच चटपटीत पदार्थ आहे तुमच्या मुलांना तसेच घरातल्या सर्वांना नक्की आवडेल नक्की कधी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू